भाजपा आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलेलं आहे. कालच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी आज हे पत्र लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रजा अकादमीच्या मंचावर जाऊन भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. खोतकरांच्या भाषणामुळे अमरावती नांदेड मालेगावमध्ये दंगल उसळली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोबतच नितेश राणे यांनी आपसीच्या कोणकोणत्या कलमांचं उल्लंघन झालेलं आहे याची भलीमोठी यादीच जोडलेली आहे. शिवाय खोतकर यांना ताबडतोब अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या बरोबर आहेत. सुशांत, आता पोलीस अधीक्षकांना सुद्धा नितेश राणे पत्र लिहिणार आहेत, काय अधिक अपडेट्स आहेत? आपण बघतोय त्रिपुरा येथील कथित घटनेनंतर राज्यात ज्या पद्धतीने उद्रेक उसळला त्याच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे आक्रमक झाले आहेत. काल नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत थेट रझा अकादमीवर थेट आरोप केला होता की रझा अकादमीमुळे ही सगळी दंगल सदृश परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी रझा अकादमीवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यातच त्यांनी आज पत्र लिहिले आहे, ते म्हणजे राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांना तात्काळ अटक करावी, कारण अर्जुन खोतकर यांनी जे भाषण केलं रझा अकादमीच्या व्यासपीठावर जाऊन त्यामुळे अशा पद्धती निर्माण झाली असावी असा त्यांनी थेट आरोप आपल्या पत्रांतर्गत त्यांना. काही तांत्रिक अडचणींमुळे सुशांतचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. भाजप कार्यकारिणीच्या या बैठकीला काही वेळातच सुरुवात होणार आहे. अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. तर इकडे भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलेलं आहे. काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अर्जुन खोतकरांवर आरोप केले होते आणि त्यानंतर हे पत्र लिहिण्यात आलंय.